भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्याशी संबंधित इंद्रेश्वर साखर कारखान्याच्या कार्यालयाची शेतकऱ्यांनीच तोडफोड केली आहे. इंद्रेश्वर साखर कारखान्याच्या कार्यालयात घुसून शेतकऱ्यांनी ही तोडफोड केल्याची माहिती मिळते. संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयातील काचेच्या दरवाजाची तोडफोड करत आपला रोष व्यक्त केला. इंद्रेश्वर साखर कारखान्यानं मागच्या 5 महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या उसाच्या FRP ची रक्कम न दिल्यानं शेतकरी आक्रमक झाले. अहमद शेख आमचा प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देईल. अहमद, नेमकं काय घडलंय आणि सध्याची काय स्थिती? भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्याशी संबंधित असलेला इंद्रेश्वर साखर कारखाना हा वारशीमध्ये आहे आणि या साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांची FRP जी आहे ती मोठ्या प्रमाणात थकीत होती. मागचे 3-4 महिन्यांपासून FRP या कारखान्याने दिलेलीच नाहीये, त्यामुळे या शेतकऱ्यांनी वारंवार निवेदनं दिली. त्याच्या आधी वारंवार सूचना केल्या कारखान्याला. कारखान्याचे जे सिटी बॉय असतात प्रत्येक गावागावामध्ये जे प्रतिनिधी असतात कारखान्याचे त्यांच्याकडे देखील निवेदनं दिली, मात्र शेतकऱ्यांचं कुणीही ऐकलं नाही. शेवटी संतप्त होऊन आज शेतकरी कारखान्याच्या गेटवर जमले. तिथं देखील बराच वेळ शेतकऱ्यांनी ठिया मांडला पण तरी देखील त्यांचं कोणी ऐकलं नाही. मग त्यातल्याच काही संतप्त तरुण शेतकऱ्यांनी कारखान्याच्या ऑफिसचा ताबा घेतला आणि मग त्याच्यामध्ये नंतर जी आहे ती तोडफोड झाली आपण पाहतोय. अहमद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24